महाराज की पावन भूमि पर इस समय एक लोगों के बीच में अपनी एक अलग पहचान ही तालियों के साथ में शुभ का स्वागत विसापूर पंचायत समिति उमेदवार विजयताई गेडा इतर सर्व आदरणीय मान्यवर व माझ्या कष्टकरी बांधवांनो भारत मातेच्या सुपुत्रांनो देशभक्तांनो माता भगिनींनो युवा मित्रांनो येणाऱ्या 16 तारखेला भारतीय जनता पार्टीला प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती घेऊन मी तुमच्या दर्शनाला आलो आहे. नांदगाव पुढे असेल की विसापूर, सारवट असेल की हरस्ती, शिवनी चोर असेल कि बामनी, बगारशा असेल की कोठारी, या जनतेचं माझ्यावर प्रचंड ऋण आहे. या जनतेच्या आशीर्वादाने मी आज 1,45,000 फुटाच्या मंत्रालयात बसलो आहे. राज्याच्या अर्थ खात्याचा कारभार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून दीन दुर्बल शोषित पीडित माणसाचं स्वप्न साकार करण्याचं इच्छा घेऊन मी काम करतोय. पण जेव्हा महाराष्ट्राच्या परिवर्तनाचा आणि विकासाचा विचार करतो तेव्हा ज्यांचं ऋण माझ्यावर आहे, ज्यांचं कर्ज माझ्यावर आहे, ज्यांनी हृदयापासून माझ्यावर प्रेम केलं त्या गावाचं त्या मतदारसंघाची उन्नती व्हावी, विकास व्हावा हे माझं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्याची 1 मे 1960 नंतर 57 वर्षात पहिल्यांदा संधी आली. 57 वर्षात हा पहिल्यांदा सुवर्ण योग आहे की केंद्रात माझ्या हक्काचं सरकार आहे, राज्यामध्ये माझ्या हक्काचं सरकार आहे, पालकमंत्री मी आहे, या क्षेत्राचा आमदार मी आहे, आणि नुसतं पालकमंत्री नाही तर अर्थमंत्री मी आहे. तिजोरीचा कोड नंबर महाराष्ट्रात फक्त माझा माहित आहे. आणि अशा प्रसंगी या मतदारसंघात हरीश गेराम सारखा एक युवा कार्यकर्ता आम्ही उभा केला, गोविंद पुढे सारखा एक युवा कार्यकर्ता उभा केला. हे कार्यकर्ते उभे केले ते फक्त जिल्हा परिषद सदस्य किंवा पंचायत समितीचा सदस्य म्हणून घराच्या समोर पाटी गावण्यासाठी नव्हे तर राज्याच्या विकासाचा निधी तुमच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सुधीर मुनगंटीवारला मदत करणारे कार्यकर्ते मी उभे केले. मी या ग्रामपंचायतचं अभिनंदन करेन की या गावाच्या ग्रामपंचायतीने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आता पहिल्यांदा नांदगाव पोडेचा विकास करण्यासाठी आमचं मनोहर भाऊ देऊळकरच एकच इंजिन होत. आता मनोहर भाऊ देऊळकर सोबत गोविंद पोडेच दुसरं इंजिन लागलं आहे तर नांदगाव पोडेचा विकास हा डबल वेगाने झाल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा गोविंद पुढे नव्हता तेव्हा 75 लाख रुपये मी गावाला दिले. आता तर 75 लाख नाही, पुढच्या 3 वर्षात जर तुम्ही मला 1 कोटी मागितले तरी 1 कोटी या गावाच्या विकासासाठी मी दिल्याशिवाय राहणार नाही. मग सारवतचं पुनर्वसन असेल, हडस्तीचा विकास असेल, शिवनी चोरचा विकास असेल, विसापूरचा विकास असेल, हृदयापासून आम्ही काम केलं. आमचं प्रेम खुर्चीवर नव्हतं, आमचं प्रेम हे सामान्य माणसाच्या विकासावर होत. पण सुदैवाने पहिल्यांदा संधी आली, सुदैवाने 57 वर्षानंतर ही पहिल्यांदा संधी आहे की आता मला विधानसभेत प्रश्न मांडावे लागत नाही, विधानसभेत संघर्ष करावा लागत नाही, आता लक्षवेधी सूचना द्यावी लागत नाही, तारांकित प्रश्न विचारावा लागत नाही. ज्या दिवशी मी निर्णय करेल तो दिवस लोकांच्या हिताच्या योजनेचा निर्णय होईल. आणि म्हणून या जिल्ह्याच्या विकासासाठी मी पूर्ण शक्तीने प्रयत्न करतो. गेल्या 2 वर्षात आपण चंद्रपूर मध्ये 600 कोटी खर्च करून एक सुंदर मेडिकल कॉलेज बांधण्याचा संकल्प केला, मेडिकल कॉलेजला सुरुवातही झाली. मागच्या वर्षी 100 डॉक्टरांच्या बॅचनी फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन घेतली,
तुमच्या बाजूला एक सुंदर सैनिक शाळा उभा करण्याचा संकल्प आहे। भारत सरकारची ही 26वी शाळा असेल, पण 25 शाळा ज्या भारत सरकारच्या देशामध्ये आहे, ही 26वी शाळा या 25 शाळेपेक्षा सुंदर आणि उत्तम होईल याचा विश्वास मला। जेव्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकारचे डिफेन्स मिनिस्ट्रीचे लोक आले, ते म्हणाले भैया ये जमीन तो 122 एकर ऐसी जमीन सैनिक स्कूल के लिए पूरे देश में कोई स्कूल के पास नहीं है। यहाँ स्कूल बनेगी तो यहाँ का जो भी बच्चा, वो नांदगांव का होगा, विसापुर का होगा, मूल का होगा, अगर वो गरीब है तो गरीब है। आणि म्हणून बुद्धिमान हुशार असताना ही गरीबी त्याचा स्पीड ब्रेकर बनून काम करताय। हुशार है पण गरीबी गतिरोधक असेल, तर या सैनिक स्कूल मध्ये असा हुशार मुलगा ऍडमिशन घेऊ शकेल, आणि ऍडमिशन होऊन जेव्हा तो कडक सॅल्यूट मारेल तेव्हा देशाचा राष्ट्रपती सुद्धा माझ्या बगारशाचं नाव विसरणार नाही, हा विश्वास मला। विसापूरच्या बाजूला आपण बोटॅनिकल गार्डन करतोय, वन अकादमी करतोय, बांबू प्रशिक्षण केंद्र करतोय, या जिल्ह्याचे रस्ते चांगले व्हावे म्हणून पहिल्यांदा या जिल्ह्यात मागील सरकारच्या कार्यकाळात 5 वर्षात 110 कोटी आले, मी 1 वर्षात 342 कोटी रुपये दिले। 25-15 मध्ये कधी 20 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी यापेक्षा कधी निधी या मतदारसंघात आला नाही, पण मी 1 वर्षात 47 कोटी रुपये गावाच्या विकासाला, गावाच्या रस्त्यासाठी दिले। मग विसापूर असेल की नांदगाव असेल, जी गाव सुटली असेल त्याही गावामध्ये मी निश्चितपणे विश्वास करेन, विकास करेन, त्याही गावाला निधी दे। एक काळ असा होता मनोहर भाऊ, तुम्ही पाण्याची टाकी मागितली, मी 97 लाख रुपयाची पाण्याची टाकी नांदगावला दिली। आता तर सरकार आहे, तेव्हा मी खनिज विकास निधीतून पैसे आणायचे। विसापूरला 1 कोटी 1.5 कोटीची पाण्याची टाकी दिली, शिवनेला पाण्याची टाकी दिली, चारवटचं पुनर्वसन व्हायचं तिथं 9 लाखाची टाकी दिली, पण चारवटचं पुनर्वसन झालं नव्हतं। पण आता पुढच्या वर्षात चारवटचं पुनर्वसन सुद्धा 3 कोटी खर्च करून मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही। बंधूंना बामणी मध्ये आपण हरीश गेराम म्हणाले की नवीन वस्ती आहे, चंदन भैया आप उसकी यादी लो, ये नए वस्ती में अगले जुलाई के बजट में 1 कोटी रुपया अपन दे देंगे और बामणी की नई वस्ती भी उत्तम कर देंगे। रस्ते वहावे या ठिकाणची पळसगाव आमडी उपसा जलसिंचन योजना आपण पूर्ण करतोय। 6 महिन्यानंतर कोठारी हे एक भाजी क्लस्टर तयार होईल, शिवनी चोरला आपण भाजी क्लस्टर करतोय, मागेल त्याला विहीर, ही योजना आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या मतदारसंघात मी राबवतोय। जो पात्र आहे त्याला विहीर देण्याचा निर्णय मी केला, पण मागे त्याला विहीर याचा अर्थ असा नव्हे की शेती नाही तरी घरासमोर विहीर मागितली आणि मी दिली। मागे त्याला विहीर याचा अर्थ जो पात्र आहे त्या शेतकऱ्याला विहीर देण्याचा आम्ही संकल्प केला। 654 विहिरी मी विशेष बाब म्हणून या मतदारसंघासाठी आणलो। रस्ते असेल, सिंचनाच्या योजना असेल, शिवनी चोरची उपसा जलसिंचन योजना सुद्धा येणाऱ्या 2 महिन्यामध्ये सुरू करण्याचे आदेश मी दिले आहे। हा मतदारसंघ पुढे न्यायचा आहे, हा मतदारसंघ आदर्श करायचा आहे, हा गंधारी मुक्त जिल्हा करायचा आहे। या मतदारसंघाची प्रत्येक जिल्हा परिषद शाळा आपल्याला डिजिटल करायची आहे, ई लर्निंगचे संच मी तिथे देणार आहे। गरीबाचा विद्यार्थी शिकतो, गरीब कुटुंबातला मुलगा शिकतो। जेव्हा मी एखाद्या बगारशाला जातो, लोक सांगतात दिलासा ग्रामची चिठ्ठी द्या, चंद्रपूरला असतो तेव्हा लोक सांगतात माउंट कॉन्व्हेंटची चिठ्ठी द्या, कोणी सांगतो कॉर्मेल अकादमीची चिठ्ठी द्या, मी मनात नेहमी प्रश्न विचारतो की लोक माउंट कॉन्व्हेंटची चिठ्ठी मागतात पण जिल्हा परिषद शाळेसाठी कुणीच चिठ्ठी मागत नाही। कोण सांगतं की जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी पुढे जाऊ शकत नाही? मी 1वी ते 4थी नगर परिषद शाळेत शिकलो, 5वी ते 10वी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो, आजही कॉन्व्हेंटचा विद्यार्थी माझ्या बाजूला उभा करा, माझ्या समोर तो टिकणार नाही, हा विश्वास मी तुम्हाला देतो। आणि म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा डिजिटल करण्याचा निर्णय केला। आपल्या मतदारसंघात पुढच्या 2 वर्षात प्रत्येक जिल्हा परिषदची शाळा आपण डिजिटल करणार आहोत। आपल्या मतदारसंघाची प्रत्येक ग्रामपंचायतची इमारत, जिथं ग्रामपंचायतच्या इमारती नसेल, मी आराखडा तयार केलाय 2017 आणि 2018, या 2 वर्षात आपल्या मतदारसंघाच्या सर्व ग्रामपंचायतीच्या इमारती याही मी बांधून पूर्ण करणार आहे। 1000 अंगणवाड्या स्मार्ट करण्याचा निर्णय केला,
मग बल्लावचा असेल, कुंभूर्णा असेल, ज्योती असेल, चंद्रपूर असेल, मुग असेल, ब्रह्मपुरी असेल, नागबीड असेल, या ठिकाणच्या अंगणवाड्या चांगल्या करणे हे माझं कर्तव्य आहे. गरीबाचा छोटासा 0 ते 6 वय गटाचा मुलगा तिथं जातो. तिथं टाटाचा मुलगा जात नाही, तिथं अंबानीचा मुलगा जात नाही, जातो कष्ट करायचा. आणि तिथं ज्या व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत त्याच्या मेंदूचा त्याचा जो विकास व्हायला हवा तो विकास दुर्दैवाने होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही निर्णय केला 1000 अंगणवाड्या सुंदर कर. हे करत असताना माझ्या समोर 2 प्रमुख मुद्दे होते. एक तर शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि उत्पादन वाढवणं. कधी कधी शेतकऱ्याच्या मालाला जसा भाव पाहिजे तसा मिळत नाही, शेतकरी कष्ट करतो, अडचणीत येतो. आणि यासाठी मी एक योजना तयार केली आहे, ज्या योजनेच्या माध्यमातून मला विश्वास आहे की माझे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2022 पर्यंत या देशाच्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प केला. पण माननीय मोदीजींना मी पत्र लिहिलंय की तुम्ही 2022 पर्यंतचा संकल्प केला, मी 2020 पर्यंत माझ्या जिल्ह्याचा आणि माझ्या मतदारसंघाचं उत्पन्न आणि उत्पादन दुप्पट करेल. रोजगाराचा प्रश्न होता, मी रतन टाटा जे कधी आपल्या मुंबई आणि मोठ्या शहरातून बाहेर येत नाही, 100 वर्षापूर्वी रतन टाटाचे वंशज जे आर डी टाटा आले. पण 100 वर्षापूर्वी आलेले जे आर डी खाली हात परत गेले. जेव्हा मी रतन टाटांना सांगितलं की आपके वंशज आहे थे आणि रतन टाटा सोबत आपण आपल्या मतदारसंघाचा रोजगाराचा प्लॅन करतोय, बचत गटाचा प्लॅन करतोय. माझ्या आई बहिणी कुठेही कमी नाही, पण त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही. चंद्रपूर जिल्ह्याचा माणूस, कार्यकर्ता, चंद्रपूर जिल्ह्याचा विद्यार्थी कुठेही कमी नाही, माझी बहीण कुठे कमी नाही. पण व्यासपीठ नसेल तर त्या व्यासपीठा अभावी तो पुढे जाऊ शकत नाही. एखादा रॉ हिरा असेल, कच्चा हिरा असेल तर त्याची किंमत नाही, पण त्याला फिनिशिंग केलं तर निश्चितपणे त्याची किंमत वाढते. आणि यासाठी मी बघा वर्षाची आयटीआय मोठ्या एका उद्योगपतीला सांगितलं की तुम्ही बघा वर्षाची आयटीआय दत्तक घ्या आणि त्या ठिकाणी माझ्या बघा वर्षाच्या ग्रामीण विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग करा, बचत गटाचं ट्रेनिंग करा आणि हा माझा मतदारसंघ, हा माझा जिल्हा, हा माझा तालुका पुढे जाण्यासाठी आपण मदत करा. आणि मला विश्वास आहे की माझा तालुका, माझा मतदारसंघ नांदगाव पोळे असेल, विसापूर असेल, या ठिकाणच्या प्रत्येक गरीब माणसाच्या चेहऱ्यावर आनंद आणि खुशी हाच माझा संकल्प आहे. संजय गांधी निराधार योजनेसाठी मी कधी अनुदानासाठी लढाई करायचो, पण मी आता निर्णय केलाय की पुढच्या वर्षी संजय गांधी निराधाराचं अनुदान वाढवायचं आणि निराधार विधवा परित्यक्त्या बहिणीचाही आशीर्वाद घ्यायचा. या माझ्या निराधारांना भाऊ म्हणून ही या वर्षाच्या भाऊबीजेची भेट देण्याचा मी निर्णय केलाय. अंगणवाडी सेविका असेल, मदतनीस असेल, यांच्या कल्याणासाठी आपण प्रयत्न करतोय. हे खरं आहे की जादूची कांडी नाही की सारे इतक्या वर्षाचे प्रश्न सुटून जातील. आपल्या मनात कदाचित हा प्रश्न येईल की प्रश्न तर अनेक आहे, कुठं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. पण जेव्हा मानव भाऊ तुम्ही बोरिंग मागितलं, माझ्या माहितीप्रमाणे एका आमदार निधीतून आपण 10 बोरिंग दिल्या. विसापूरमध्ये पंडितगावजी तुम्ही मागायचे, मी पंडितगावजी जेही मागायचे ती ती गोष्ट मी पंडितगावजीला दिली आहे, जे मागायचे ते दिलं आहे. आता गोविंद पुढे तुम्ही चिंता करू नका, पंचायत समितीमध्ये 90% मत नांदगाव पुढेचे घ्या, 1 कोटी रुपयाचा विशेष निधी मी नांदगाव पुढे गाडी. तुम्ही बामणीमध्ये 90% मत द्या गेराम साहेब. शेवटी आपण हे मत मागतो ही आपल्यासाठी नाही, ही मत त्यांच्यासाठी मागतोय, ही मत विकासासाठी मागतोय, ही मत तुमच्या कल्याणासाठी मागतोय, ही मत बंधूंना आणि भगिनींना तुमच्या उन्नतीसाठी मागतोय. मनात प्रश्न विचारा की आंब्याचं झाड असेल तर त्याला चिंच लागणार नाही आणि चिंचेचं झाडाला आंबे लागू शकत नाही, काँग्रेस विकास करू शकत नाही. आणि आता तर काँग्रेसचं राज्य नाही आणि तेव्हा जर विकास काँग्रेस कसा करू शकेल हा प्रश्न तुमच्या माझ्या मनात आहे. खर तर काँग्रेस आज निवडून आली तर त्यांचा एकच डायलॉग राहणार आहे. जसं दिवार चित्रपट पाहिला तर दिवारचा डायलॉग आपल्या डोक्यात भरला, मेरे पास मा है. जेव्हा शोले पाहिला तेव्हा गब्बर सिंगचा डायलॉग कितने आदमी थे डोक्यात राहिला. जेव्हा त्रिशूल पाहिला तेव्हा अमिताभचा डायलॉग डोक्यात राहिला, मेरे जेब में 5 फुटी कवडी नाही मगर मैं 5 लाख का सौदा करने आया हूं से. काँग्रेस वाला चुकून निवडून आला तर 5 वर्ष त्याचा एकच डायलॉग राहणार आहे. जेव्हा तुम्ही पाण्याचं निवेदन घेऊन जाल तेव्हा तो काँग्रेस वाला सांगेल
मैं क्या कर सकता हूँ, केंद्र में भाजप की सरकार है, राज्य में भाजप की सरकार है। तुम्ही जेव्हा रस्त्याचं निवेदन घेऊन जाल तेव्हा त्यांचा एकच डायलॉग असणार आहे, मैं क्या कर सकता हूँ भाई, मेरी सरकार नहीं है। अब जिसकी सरकार नहीं है, जो काम के लिए बेकार है, उसे चुन के देंगे हरीश गेडाम आणि आमचे गोविंद भाऊ पोडे यांच्यासारख्या सच्चा कार्यकर्त्याला, ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला त्यांना निवडून देणार, हा प्रश्न मी आपल्याला विचारायला लागलोय। बंधूंनो आणि भगिनींनो, ही निवडणूक एक महत्त्वाची निवडणूक आहे। सामान्य लोकांचे प्रश्न, गावाचे प्रश्न, ग्रामस्थांचे प्रश्न जिल्हा परिषदशी संबंधित असतात। मला आठवतं की अजयपूरमध्ये मला एक जागा एका शेतीच्या कामासाठी हवी होती, एक शेतीचं प्रशिक्षण केंद्र करायचं होतं, पण जिल्हा परिषदची एनओसी नसेल ते केलं जाऊ शकत नाही। उद्या मी पैसे आणेन, पण जिल्हा परिषद जर माझ्या ताब्यात नसेल, जिल्हा परिषदचा सदस्य माझ्या सोबत नसेल, तर माझ्या मनात कितीही इच्छा असली तर मी हा काँग्रेसचा सदस्य म्हणजे रेल्वेच्या गेटचा, रेल्वेचा गेट होईल की जो बंद राहील, आणि माझी गाडी मात्र त्या रेल्वे गेटच्या पार जाऊ शकणार नाही। आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्या आयुष्याचा मी फक्त एक सेकंद मागतोय, हा एक सेकंद 16 तारखेला कमलचिन्हाची बटन दाबण्यासाठी तुम्ही खर्च करा। मी काही काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका करायला आलो नाही, मी टीका करायचा विचार केला तर देवाने माझा बुद्धी दिली, पण मी निर्णय केला की मी टीका करायला आलो नाही, मी भविष्य माझा लोकांचं घडवायचं आहे, लोकांच्या हृदयामध्ये माझा स्थान निर्माण करायचं आहे। माझ्या दृष्टिकोनातून लोकसभेची खुर्ची महत्वाची नाही, विधानसभेची खुर्ची महत्वाची नाही, माझ्या दृष्टीने लोकांच्या हृदयाची खुर्ची महत्वाची आहे। कारण लोकांचा आशीर्वाद असेल या जन्मात तर मी मंत्री आहे, पण मी लोकांचा आशीर्वाद घेऊ शकलो तर पुढचे 10 जन्म ही माझे आनंदाचे होईल, ही भावना घेऊन मी जनतेमध्ये काम करतो। आणि म्हणूनच कधी नेत्राची किस्सा घेतो, चष्मे वाटप करतो, मोतीबिंदू ऑपरेशन करतो, अपंगांना 3 चाकी सायकल देतो, दिव्यांगाचं शिबिर घेतो, संजय गांधी निराधार योजनेचं मार्गदर्शन करतो त्यासाठी शिबिर घेतो, कधी आरोग्य शिबिर घेतो, शेकडो ऑपरेशन करण्यासाठी मदत करतो। लोक माझ्याकडे आले तर मुख्यमंत्री निधीतून मी त्यांना कॅन्सरच्या ऑपरेशनला मदत करतो, हार्टच्या ऑपरेशनला मदत करतो, कारण मला याची जाणीव आहे कोण व्यक्ती कुठचा आहे मला माहीत नाही, तो कोणत्या जातीचा आहे माझ्यासाठी महत्वाचं नाही, तो कोणत्या धर्माचा आहे महत्वाचं नाही, पण त्याचा आशीर्वाद माझ्यासाठी लाख मुगाचा आहे। उद्या बँकेच्या खात्यात पैसे नसले तरी चालेल, पण देवाच्या अकाउंटमध्ये माझ्या नावाने पुण्य जमा झालं पाहिजे, हा विचार घेऊन मी आजपर्यंत सेवा करत आलो। आणि ही सेवा पुढे नेण्यासाठी मी तुमच्या आयुष्याचा फक्त एक सेकंद मागतोय। गोविंद पोळे आणि आमचे हरीश गेडाम यांच्यासाठी एक सेकंद, फक्त एक सेकंद, 16 तारखेला मतदान केंद्रावर जा, बटन दाबायला एक सेकंद लागेल, कमळाची बटन दाबा, कोणताही मनात विचार करू नका, तुमच्या आयुष्याचा एक सेकंद कमल चिन्हाची बटन हरीश गेडाम आणि गोविंद पोडेला निवडून आणण्यासाठी द्या। मीही विश्वास देतो की पुढचे 4 वर्ष 11 महिने 29 दिवस 23 तास 59 मिनिट 59 सेकंद आमचे उमेदवार आणि आमचे कार्यकर्ते हृदयापासून तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करतो। आणि मी जेव्हा निवडणुकीचे निकाल ऐकेन तेव्हा हरीश गेडाम व गोविंदा पुढे हे दोघेही प्रचंड प्रचंड बहुमताने निवडून येईल, चारोखाने जीत होईल, काँग्रेस राष्ट्रवादीची डिपॉझिट जप्त करा, माझ्या महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीत यांच्या डिपॉझिटचे पैसे पाठवा, तुम्ही यांच्या डिपॉझिटचे पैसे पाठवा, तुमच्या गावासाठी जितके पैसे लागतील ते विकासाचे मी पाठवेन। धन्यवाद। जय विदर्भ, जय महाराष्ट्र।